विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्ते। आज आपण बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकत्र येतोय। 11 मेला आपण शेवटचा व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यामध्ये आपण बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद या घटकांचा त्यामध्ये उपघटकाचा त्यामध्ये विचार केलेला होता। शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जी एकध्रुवी व्यवस्था निर्माण झाली होती त्या एकध्रुवी व्यवस्थेमध्ये अमेरिकेने स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकेच्या या आर्थिक आणि लष्करी ताकदीला कोणतेही आव्हान देण्याचे सामर्थ्य हे इतर राष्ट्रामध्ये पावयास मिळत नव्हतं आणि म्हणून अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय झाला। परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकवण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष महत्त्वाचे नाहीत, तर जागतिक पातळीवरती देशाचा महासत्ता म्हणून उदय हा हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो। म्हणून अमेरिकन व्यवस्थेने हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण जगावरती अधिराज्य गाजवलं। परंतु अमेरिकेच्या या वर्चस्वाला प्रतिषेध देण्याच्या उद्देशाने युरोपियन युनियनची स्थापना करण्यात आली आणि या युरोपियन युनियनच्या माध्यमातून एकध्रुवी व्यवस्थेचे बहुध्रुवी व्यवस्थेमध्ये रूपांतर होण्यास चालना मिळाली। युरोपच्या आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले चीन आणि जपान व त्यापाठोपाठ भारतामुळे जागतिक व्यवस्थेमध्ये आशियाचा प्रभाव वाढलेला दिसतो। रशियाचे लष्करी शक्ती म्हणून झालेले पुनर्स्थापन आणि नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतर झाले आणि या बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रादेशिक संघटना आणि प्रादेशिकवादाला चालना मिळाली। प्रादेशिकवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा विषय आहे। एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात, कारण एकच संयुक्त राष्ट्र संघटना ही सर्व भौगोलिक क्षेत्रामध्ये लक्ष देऊ शकत नाही किंवा सर्व राष्ट्रांच्या समस्या निराकरणासाठी एकच आंतरराष्ट्रीय संघटना पुरेशी ठरू शकत नसल्यामुळे भौगोलिक तत्त्वांवर आधारित त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये प्रादेशिक संघटनांचा उदय व्हावा आणि त्या प्रादेशिक संघटना आर्थिक आणि वैचारिक पातळीवरती एकत्रितरित्या कार्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्या संघटना आर्थिक सहकार्याच्या भूमिकेमुळे त्या राष्ट्रांच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानाविषयक विकासाला एक प्रकारची चालना मिळते आणि त्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत समस्या आहेत या मूलभूत समस्या
सोडवले जाऊ शकतात। तर आर्थिक घटकांवर आणि राजकीय वैचारिक घटकांवर आधारलेल्या भौगोलिक क्षेत्रातील प्रादेशिक संघटना या त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या राष्ट्रांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा काही व्यावहारिक संसाधनांवरती मुद्दे दळणवळण आणि संपर्क व्यवस्था ऊर्जास्रोत आरोग्यव्यवस्था इत्यादींच्या विकासासाठी त्या एकमेकांना आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून प्रादेशिकवादाचा प्रवास हा साधारणतः त्या राष्ट्रांच्या सदस्यामध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो। ही चर्चा पुढे नेण्यासाठी समान विचारसरणी किंवा आर्थिक हितसंबंध उपयोगास येऊ शकतात। या चर्चेचा परिपाक म्हणजे एखाद्या प्रादेशिक संघटनेची निर्मिती होय आणि म्हणून शीतयुद्धोत्तर काळानंतर जे एकध्रुवी व्यवस्थेचे बहुध्रुवी व्यवस्थेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्या प्रादेशिक संघटना आशिया खंडामध्ये उदयास आल्या त्यांच्या राजकीय चर्चेवर लक्ष केंद्रित होते। युरोपचे लक्ष मात्र आर्थिक समन्वयाकडे होते कारण आर्थिक समन्वयाच्या माध्यमातून युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय ECSC युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय ही 1951 युरोपीय आर्थिक समुदाय EEEC 1957 आणि युरोपीय अणुऊर्जा समुदाय 1958 या प्रादेशिक संघटना स्थापन झाल्या। 1960 सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला। 1967 आशियनची स्थापना झाली आणि 1960 आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या। त्यामध्ये नाठोसारख्या काही संघटनांनी संरक्षणाच्या बाबीवरती लक्ष केंद्रित केले। शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिक संघटनांनी व्यापारावरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली। त्यामुळे या काळात अनेक व्यापारी गट निर्माण झालेले दिसून येतात। आता तर व्यापारी गट म्हणजे काय, तर अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरिता काही विशेष करार करण्यासाठी व्यापारी गट स्थापन करतात। सामान्यतः हे करार व्यापारातील अडथळ्यांना कमी अथवा दूर करण्यासाठी केले जातात। जकात, आयातीवरील कर आणि कोटा, आयातीच्या प्रमाणावर घातलेला मर्यादा हे या व्यापारातील अडथळ्यांचे प्रमुख प्रकार आहेत। परंतु व्यापारी गट स्थापन झाल्यामुळे राष्ट्रांमध्ये आयात निर्यात धोरण अधिक प्रभावीपणे राबवले जाऊ लागले। आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून ती राष्ट्र एकमेकांच्या जवळ येऊ लागली आणि मग युरोपीय संघ हा खऱ्या अर्थाने बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करू लागले। त्यामध्ये युरोपीय संघामध्ये दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच
एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकाशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परावर अवलंबून असतील, यामुळे त्यांच्यामध्ये असणारा संघर्ष टळू शकेल आणि यामुळेच युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संस्थांची म्हणजे 1951 आणि 1957 स्थापन झालेल्या या दोन संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रांमध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने उदयास आल्या. पुढे या सर्व संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय समुदाय ईसी म्हणून ओळखले गेले. 1973 एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला होता. 1980 दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होऊन 1993 ती प्रक्रिया पूर्ण झाली. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्त करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्या अंतर्गत व्यवहार न्यायालयीन बाबी परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा समावेश झाला. या करारातून आर्थिक पातळीवरती एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा उदय झाला. युरो हे युरोपीय संघामधील 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन होते. या देशांनी एकत्रितपणे या 19 राष्ट्रांना युरोझोन म्हणून ओळखले जाऊ लागले. निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आत्ता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरणांमध्ये कार्य करत आहे किंवा एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून युरोझोन हे 19 देशांच्या आर्थिक चलनाच्या माध्यमातून निर्माण झालेले क्षेत्र हे खऱ्या अर्थाने परराष्ट्र संबंध आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करू लागले. शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही देखील युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. शेंगेन करार हा 1985 केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार लक्झेंबर्ग देशांच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. शेंगेन प्रदेशांतर्गत
शेंगेन प्रदेशांतर्गत सहभागी असणाऱ्या विषयामध्ये शेंगेन विसा पात्र व्यक्तींनी 26 सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते। याचा अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमांवर तपासणी प्रक्रिया सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशांमध्ये थेट प्रवेश मिळवता येईल आणि त्यामुळे त्या राष्ट्रांच्या सीमा शेंगेन करारामुळे अस्पष्ट करण्यात आल्या। या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजरित्या मोकळेपणाने प्रवास करू शकतात। म्हणून शेंगेन कराराच्या माध्यमातून राष्ट्रांमध्ये आर्थिक व्यापारी आणि समन्वयाची भूमिका अधिक मोकळेपणाने होण्यास चालना मिळाली। त्यामुळे सद्यस्थितीचा युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश हे शेंगेन प्रदेशाचा भाग मानले जातात आणि मग या राष्ट्रांमध्ये खऱ्या अर्थाने युरोपियन युनियन किंवा युरोपीय संसद स्थापन करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्याच्या भूमिकेतून व्यापारी आणि पायाभूत सुविधांमध्ये विकास साधल्यामुळं विकसनशील राष्ट्र देखील विकसित होऊ शकली आणि म्हणून युरोपीय महासंघाचं जे कार्य आहे हे युरोपीय महासंघाचं कार्य हे एकंदरीत युरोपियन युनियनच्या माध्यमातून पार पाडलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या युरोपीय महासंघाचं कार्य हे एकूण 5 घटकांमध्ये विभागलं जातं, त्यामध्ये युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय या 5 प्रकारच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने युरोपियन महासंघाचं कार्य प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जातो। आता युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय या 4 संस्था युरोपीय संघाचे कामकाज चालविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये युरोपियन आयोग याचं जे कार्य आहे किंवा या 4 संस्थांचं कार्य कशा पद्धतीने चालतं ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।